नमस्कार। बृहन मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे। मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल। मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे। चला तर पाठाला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर। आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे जैवतंत्रज्ञानाची ओळख, इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी। मुलांनो, ह्या भागात आपण प्रथम कोणकोणते मुद्दे आहेत ते पाहूया। या पाठामध्ये आपण ऊतींची माहिती घेणार आहोत, वनस्पती व प्राणी ऊती, ऊती संवर्धन, कृषी पर्यटन आणि शेतीपूरक व्यवसाय। मुलांनो, आपण मागील इयत्तेमध्ये पेशी म्हणजे काय याची माहिती घेतली होती। आपल्या शरीरामध्ये विविध ज्या इंद्रिय संस्था आहेत, इंद्रिय संस्थांची जी कामं कार्य एका विशिष्ट घटनात्मक एकक जो आहे, रचनात्मक किंवा कार्यात्मक एकक म्हणजे पेशी, त्याच्यामार्फत केली जातात। सर्व सजीवांचे शरीराचे रचनात्मक कार्यात्मक लहानात लहान एकक म्हणजे पेशी आहे। सर्व सजीव पेशीमय आहेत, पेशींनी बनलेले आहे, सजीवांचं शरीर पेशींनी बनलेलं आहे। त्यापैकी एकपेशीय सजीव जे आहेत ते एका पेशीनेच बनलेले असतात, त्यामुळे त्यांच्या शरीरातील ज्या सर्व जीवन प्रक्रिया, जसं आपल्या शरीरामध्ये उत्सर्जन, प्रजनन, पचन, ह्यासाठी वेगवेगळ्या इंद्रिय संस्था आहेत हे आपण मागील इयत्ता शिकलो, तसं यांचं एकाच पेशीमध्ये सर्व काम होत असतं। हे बघा, हे अमीबा आहे, अमीबा पॅरामेशियमला खात आहे, पचन करत आहे त्याचं, म्हणजे एकाच पेशीमध्ये सर्व कार्य होत असतं। परंतु आपल्या अवतीभोवतीचे सर्व सजीव हे बहुपेशी आहेत, अनेक पेशींनी बनलेले आहेत। अशा प्रकारे ह्या अनेक पेशीय सजीवामध्ये विविध कार्य कशी पार पाडतात हे आपण ह्या पाठात पाहणार आहोत। त्यासाठी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ऊती। ऊती म्हणजे काय हे शिकण्यापूर्वी पुस्तक कसं तयार होतं ते आपण पाहायचं आहे। पाहिजे पुस्तकाचं चित्र दाखवलं आहे। तुम्ही जेव्हा मुलांना अगदी शाळेमध्ये तुम्ही स्वतःसुद्धा गेले असाल ना, पहिले लहान बालवाडीमध्ये, नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, तिथे डायरेक्ट मुलांच्या हातात पुस्तक देत नाहीत, खेळ वगैरे शिकवतात आणि त्यांना पहिले लेटर्स शिकवतात, अक्षरं शिकवतात, नाही का? ABCD असेल, एक क ख ग घ असेल, OI असेल, ही अक्षरं त्यांना यायला लागली की नंतर अक्षरं जोडून त्यांना शब्द शिकवतात। घर, कमळ, असे एक अक्षरी शब्द असतील, तीन अक्षरी शब्द असतील, दोन अक्षरी शब्द असतील, एक अक्षरी शब्द पण आहेत ना, घे। शब्द शिकले की त्या शब्दांपासून वाक्य तयार करून त्यांना शिकवतात। वाक्य वाचायला, आई घर बघ, तू कमळ धर, है ना? आणि ही वाक्य एकत्र करून बनतात ते पॅरेग्राफ, परिच्छेद। छोटे छोटे दोन दोन ओळींचे परिच्छेद असतात, तीन तीन ओळींचे, आणि असे अनेक परिच्छेद झाले की तयार होतो धडा, पाठ। आता लहान मुलांचा पाठ छोटा असतो, एक पानाचा, मोठ्या मुलांचे पाठ मोठे असतात, तीन पानाचे, चार पानाचे, आणि हे सर्व पाठ एकत्र करून बनतं ते पुस्तक। बरोबर ना? हे पुस्तक दाखवलं आहे। अशा प्रकारे पुस्तक तयार होण्यासाठी कसा क्रम आहे बघा, असाच हा क्रम आपल्या शरीररचना होताना किंवा शरीराचं संघटन होताना अशाच प्रकारचा क्रम तयार होतो। ह्यातला मुख्य घटक पहिला म्हणजे पेशी। ही बघा, ही पेशी दाखवल्यावरती, आणि ह्या पेशींचा समूह, जसं अक्षरांचा समूह म्हणजे शब्द, बरोबर ना, तसं पेशींचा समूह म्हणजे ऊती।
मग या उतींपासून तयार होतात अनेक उती एकत्र येऊन ह्या उती आहेत. बघा इथे ही त्वचा आहे, त्वचेचा हा इथे खाली हा थर आहे, पेशींचा समूह आहे. असा हा थर आहे ह्या इंद्रियाला, इंद्रियाचा थर आहे ना हा. हे इंद्रिय आहे जठर, हे पचन संस्थेतलं इंद्रिय आहे. असे अनेक इंद्रिय येऊन तयार होतात आपल्या इंद्रिय संस्था, आणि अनेक इंद्रिय संस्था मिळून तयार होतं शरीर. जसं अक्षरापासून पुस्तक तयार झालं, म्हणजे जशी पुस्तकाची रचना आहे तशी संघटनात्मक रचना आपल्या म्हणजे सजीवांच्या शरीराची आहे. हे बघा या ठिकाणी दाखवले पेशी एक आहे ती, अनेक पेशींचा समूह हा उती. इंद्रिय उतींपासून बनलं इंद्रिय, इंद्रियांपासून बनले इंद्रिय संस्था, आणि इंद्रिय संस्थांपासून बनलं शरीर. मूळ कोण आहे ह्याचा? पेशी तर आपण शिकलोच मागील इयत्तेमध्ये, पेशींचा समूह म्हणजे उती. पहा उतीची व्याख्या, शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींचा समूह, त्या समूहाला उती असे म्हणतात. आता उतींचे प्रकार, कोणत्या प्रकारचं कार्य करायचं आहे उतींना, त्याप्रमाणे उतींचे प्रकार पडतात. कारण बहुपेशी शरीरामध्ये लाखो पेशी आहेत ना, आणि त्यामुळे त्या पेशींचं गटागटामध्ये विभागणी केलेली आहे एखादे विशिष्ट कार्य करण्यासाठी. त्यामुळे एक विशिष्ट उतींचा समूह एकच विशिष्ट काम करतो, बरोबर ना. आणि म्हणून कोणत्या प्रकारचं कार्य आहे त्याप्रमाणे उतींचे प्रकार पडतात. सरल उती, सिम्पल टिश्यू अँड कॉम्प्लेक्स टिश्यू. सरल उती म्हणजे काय? एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. उदाहरणामध्ये प्राण्यातील अभिस्तर उती, अभिस्तर म्हणजे थर, त्वचेचा थर, जठराचा थर बाहेरचा आतील त्यातील, वनस्पतीमधील मूल उती. हे बघा चित्र दाखवलं आहे, म्हणजे जो बॉर्डर जे आहे त्वचेचा थर वगैरे आहे ना, त्या ठिकाणी सरल उती असतात. आणि एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी जर बनलेल्या असतील त्या कोणत्या? जटिल होती. आपलं रक्त जे आहे आणि वनस्पतीमधील जलवाहिनी आणि रसवाहिनी ह्या ज्या आहेत, ह्या अनेक प्रकारच्या उतींनी तयार झालेल्या आहे, म्हणून यांना जटिल उती म्हणतात. आता महत्त्वाचा प्रश्न की वनस्पती आणि प्राणी याची रचना सारखी आहे का? शरीर रचना त्यांच्या ते उती सारख्या आहेत का? त्यांचं कार्य सारखं आहे का? तर नाही. पहिला महत्त्वाचा फरक म्हणजे वनस्पती एका जागी स्थिर असतात, त्यांना अन्नासाठी कुठे भटकावं लागत नाही. त्यामुळे मुख्य त्यांच्यामधल्या उतींचं कार्य म्हणजे वनस्पतींना आधार देणं. काय देणं? आधार देणं. आणि त्यामुळे आधार देण्यासाठी जो उतींचा समूह असतो त्यातील पेशी ह्या मृत असतात. कळलं? वनस्पतींची वाढ ठराविक ठिकाणीच होते, ठराविक भागामध्येच वनस्पतींची वाढ होते. पाया चित्रामध्ये टोकाकडे होते, मुळाची मुळाच्या टोकाकडे होते, खोडाची जाडी वाढते, अशा प्रकारे ठराविक भागामध्येच वनस्पतींची वाढ होते आणि त्या ठिकाणीच त्यामुळे विभाजी उती असतात. परंतु प्राण्याला स्थलांतर करावं लागतं, अन्न शोधण्यासाठी निवारा शोधण्यासाठी स्थलांतर करावं लागत असल्यामुळे प्राण्यामध्ये असलेल्या ज्या बहुतांश उती या जिवंत पेशीतून तयार होतात. म्हणजेच काय कळलं यावरून? की वनस्पती आणि प्राणी यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उती कार्य करत असतात. चला तर पाहूया ते प्रथम आपण प्राणी उती, ॲनिमल टिश्यूज. पहा इथे हृदयाचं बघा कसं आकुंचन प्रसरण होत आहे. मग हे होण्यासाठी एक विशिष्ट समूह आहे उतींचं, की ज्यामुळे हृदयाची काय होत आहे? हालचाल होत आहे. रक्त ब्लड वेसल्स रक्तवाहिन्यामधून रक्त जे आहे ते पुढे पुढे सरकायचं असतं, त्यासाठी यांच्यामध्ये ज्या उती आहेत ते रक्त पुढे ढकलण्याचं काम करत असतात. जठरामध्ये आपण अन्न खाल्लं, अन्नाचं पचनाची क्रिया चालू असते, आपल्याला कळतही नाही, आणि त्यासाठी विशिष्ट उतींचा समूह असतो. तर अशा प्रकारच्या ह्या सर्व प्राणी उती आहेत. तर पाहूया प्राणी उतींचे आपण प्रकार. प्राणी उतीमध्ये पहिला प्रकार जो गट जो आहे, तर वेगवेगळ्या कार्यानुसार इथेही वेगवेगळ्या कार्यानुसार वेगवेगळे गट पडलेले आहेत. तर एक चित्र दाखवलं आहे, या चित्रामध्ये आपण सर्व जठर आहे सर्व उतींचे प्रकार पाहूया. पहिलं म्हणजे अभिस्तर एपिथेलियल थर. हे जे आहे जठर आहे, जठराचा जो आतील थर आहे ह्या थरामध्ये जो उतींचा समूह आहे त्याला म्हणतात एपिथेलियल अभिस्तर उती. स्तर म्हणजे थर, बॉर्डर, वहीला आपण कवर घालतो ना त्याप्रमाणे. संयोजी उती म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू, जोडणाऱ्या, ह्या वेगवेगळ्या अवयवांना जोडणाऱ्या उतींचा समूह.
स्नायू उती म्हणजे मस्क्युलर टिश्यू, पहा या ठिकाणी मसल्स, हे जे मसल्स ज्या ठिकाणी बघा, हे आता या ठिकाणी बॉर्डरला मसल्स आहेत, हे मसल्स काय करतात, अन्न पुढे पुढे ढकलण्यासाठी मदत करतात, त्यामुळे त्यांची हालचाल होत असते, तर या मस्क्युलर टिश्यू जे आहे स्नायू उतींचं हे काम आहे. मग चेताउती, चेताउती म्हणजे काय, जे मेंदूपर्यंत संवेदना घेऊन जाणारा नर्वस टिश्यू ह्या चेताउती आहेत. आणि फार महत्त्वाचं म्हणजे ब्लड, आपलं रक्त जे आहे ती एक संयोजी उती आहे. रक्त शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे प्रवाहित होतं आणि त्याबरोबर रक्ताबरोबर अनेक घटकांचं वहन होतं, उदाहरणार्थ ऑक्सिजन, पोषक द्रव्य हे सर्व पेशींकडे वहन करतं, त्याचबरोबर सर्व भागामध्ये निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ जे आहेत ते किडनीकडे घेऊन जाणे हे काम कोणाचं आहे, रक्ताचं आहे. त्यामुळे रक्त ही एक काय आहे, संयोजी उती आहे, या चित्रातही तुम्हाला दिसतं. पाहूयात ना आपण प्राणी पेशीमधील पहिला प्रकार, अभिस्तर उती. हे बघा ह्या चित्रात हे तुम्हाला अभिस्तर होती, संयोजी होती, स्नायू होती आणि चेता होती ह्या एकाच आकृतीमध्ये दिसत आहेत. अभिस्तर होती, हे बघा एपिथेलियल टिश्यू, ज्या ठिकाणी बॉर्डर आहे त्वचेचा किंवा मोठ्या आतड्याचा, लहान आतड्याचा थर आहे त्या ठिकाणी अभिस्तर. संयोजी होती म्हणजे जोडणाऱ्या, संयोजी होती म्हणजे काय, कनेक्टिव्ह टिश्यू, जोडणाऱ्या. बघा हाडाला आपल्या कोणाशी, हे आपलं जे स्नायू आहे ना त्याच्याशी जोडलं पाहिजे, मग जोडणाऱ्या त्या कनेक्टिव्ह टिश्यू. स्नायू होती, स्नायूमध्ये आहेत, मसल्समध्ये आहेत त्या, हे बघा हे मसल्स स्नायू होती जे आहेत, हृदयाचे स्नायू, हृदय स्नायू म्हणतात, फुफ्फुसाचे स्नायू, त्या मस्क्युलर टिश्यू झाले. आणि चेता होती म्हणजे मेंदूचं कार्य करणाऱ्या, मेंदूमध्ये असणाऱ्या चेता होती. आता एक एक प्रकार आपण पाहणार आहोत. प्राण्यांच्या शरीरामध्ये संरक्षक आवरण जे असतं त्या संरक्षक आवरणाला म्हणतात अभिस्तर होती. ह्या उतींच्या पेशी एकमेकींना घट्ट चिकटलेल्या असतात व अखंड थराच्या रूपात आढळतात. शरीरात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही पदार्थाला आधी अभिस्तर उतींचा सामना करावा लागतो. अभिस्तर उतीतील पेशी त्यांच्या खाली असलेल्या इतर उतींच्या पेशीपासून तंतुमय पटलाने वेगळ्या झालेल्या असतात. त्वचा, तोंडाच्या आतील स्तर, रक्तवाहिन्यांचे थर, फुफ्फुसाच्या वायुकोशाचा स्तर हे सर्व अभिस्तर उतींनी बनलेले असतात. आता त्यामध्ये पण प्रकार आहेत अभिस्तर उतींचे. सरळ पट्टकी अभिस्तर, सरळ म्हणजे अगदी सरळ पट्टीप्रमाणे आहे. तोंड, अन्ननलिका, रक्तवाहिन्या यामध्ये पातळ बारीक चपट्या पेशींचा थर असतो, ठराविक पदार्थांचं वहन करणारा. दुसरा स्तरित पट्टकी, त्वचेच्या बाह्यस्तरामध्ये असतो, एकावर एक अनेक थर असतात, अवयवांची झीज रोखण्याचं, संरक्षण करण्याचं काम करतात. ग्रंथील म्हणजे ग्रंथी म्हणजे असं आपल्या असं ना, ग्लँड्युलर एपिथेलियम म्हणजे आपल्या त्वचेवरच बघा, घामाच्या ग्रंथी असतात, तैलग्रंथी असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेवर तेल पाझरतं किंवा घाम येतो, तर त्याच्या ज्या ग्रंथी आहेत त्यांना ग्रंथील अभिस्तर म्हणतात. घाम, तेल, शेषमल, इतर स्त्राव स्त्रवण्याचं काम करतात. पुढच्या स्तंभीय अभिस्तर, स्तंभीय अभिस्तर उती आहे. स्तंभीय अभिस्तर म्हणजे कॉल्युमनार, आतड्याच्या अन्नमार्गाचा आतील स्तर, खांबासारख्या उभट असतात म्हणून त्याला कॉल्युमनार म्हटलेलं आहे. पाचक्र स्त्रवणे, पोषणद्रव्यांचे शोषण करणे हे काम करतात. रोमक, श्वसन मार्गाच्या आतील बाजूला रोमक म्हणजे सिलिएटेड एपिथेलियम असतात, पेशींना केसासारखी रोमके असतात, शेषमल द्रव्य व हवा पुढे ढकलून श्वसन मार्ग मोकळा करण्याचं काम करतात. घनाभरूप अभिस्तर, घनाभरूप म्हणजे क्युबॉइडल, क्यूबप्रमाणे आहे बघा. वृक्क नलिका, वृक्क म्हणजे किडनीचे ज्या वाहिन्या आहेत किडनीपासून येणाऱ्या, आणि लाळ ग्रंथी यांच्यामध्ये असतात. मूत्रातील उपयुक्त घटक शोषणे आणि लाळ स्त्रवणे हे त्यांचं काम आहे. दुसरा प्रकार संयोजी होती, संयोजी म्हणजे जोडणाऱ्या, कनेक्टिव्ह टिश्यू, शरीराचे वेगवेगळे भाग एकमेकांना जोडणाऱ्या या उती आहेत. या उतीतील पेशींची रचना सैलसर असते आणि त्यातील मोकळ्या जागी आधारक असतो. हा आधारक घनरूप असेल, जेलीसारखा असेल किंवा पाण्यासारखा द्रवरूप असेल. तर यांचे आपण वेगवेगळे प्रकार पाहूया संयोजी उतींचे. पहिली आपली रक्त, रक्त शरीरातली ही रक्त मोठी संयोजी उती आहे. बंदिस्त रक्ताभिसरण संस्थे म्हणजे रक्तवाहिन्यांमधून वाहते. रक्तामध्ये लोहित रक्तकणिका, श्वेत रक्तकणिका, रक्तबिंबिका असतात. ऑक्सिजन, पोषक द्रव्ये, संप्रेरके यांचं वहन करणे. लिम्फ म्हणजे लसिका शरीरातील पेशींच्या सभोवताली असतात. रक्तपेशिकांतून बाझरणारा द्रव आहे हा लिम्फ म्हणजे. या आता श्वेत रक्तकणिका व द्रवरूप आधारक असतो. रोगांच्या संक्रमणापासून शरीराचं
संरक्षण करण्याचं काम करतात आणि मग एरियोलार टिश्यूज त्वचा व स्नायूंच्या दरम्यान रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला असतात. विविध प्रकारच्या सैलसर पेशी, जेलीसारखे आधारक, लवचिक तंतू हे त्यांचं स्वरूप असतं आणि आतील इंद्रियांना, शरीराच्या आतील इंद्रियांना आधार देण्याचं काम करतात. त्यापुढे चरबीयुक्त ॲडिपोस टिश्यू त्वचेखाली व अंतर्गत अवयवांच्या बाजूला असतात. चरबीयुक्त ज्या आहेत त्या मेदपिंडाने भरलेल्या, उष्णतारोधन, शरीराला ऊर्जा पुरवणे हे त्यांचं काम आहे. त्यानंतर कास्ती कुर्चा म्हणजे कार्टिलेज म्हणतो ना आपण, आपल्या हाडांमध्ये असतं, नाक, कान, स्वरयंत्र, श्वासनलिका आणि हाडांचे आपले पृष्ठभाग गुळगुळीत करण्याचं काम असतं यांचं, अवयवाला आकार देणे. आणि हे कार्टिलेज बघा झिजलं की तुटलं की आपली हाडं दुखतात. नंतर अस्थि म्हणजे हाडे, बोन्स, ही पण एक प्रकारची ऊती आहे. संपूर्ण शरीरामध्ये सांगाडा आहे कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेला आणि शरीराला आधार देण्याचं काम करतो, हालचालीस मदत करतो, नाजूक अवयवांचं संरक्षण करतो. आणि त्या पुढचं स्नायूरज्जू, टेंडन्स व अस्थिबंध. टेंडन्स म्हणजे अस्थिबंध, हाडाला बांधणारे लिगामेंट्स हे कुठे असतात, जिथे आपले जॉईंट्स आहेत की नाही, सांधे जे यांच्याने जोडलेले असतात, लक्षात ठेवा, अस्थिबंधाने, लिगामेंट्सने. स्नायूरज्जू तंतुमय, मजबूत, कमी लवचिक असतात. अस्थिबंध हे अतिशय लवचिक व मजबूत असतात. स्नायूरज्जू स्नायूंना हाडांशी जोडण्याचं काम करतात व अस्थिबंध जे आहेत ते दोन हाडं जोडण्याचं काम करतात. पुढे स्नायू ऊती बघा, ह्या ठिकाणी दिसतंय हाड, हाडाच्या ठिकाणी हाड, आपण हात वरती केल्यावर तुम्हाला हा फुगवटा दिसतो, हे स्नायूंचं आकुंचन प्रसरण आहे. मग स्नायूंचं आकुंचन आणि शिथिलीभवन ज्यांच्यामुळे होतं त्या स्नायू ऊती. स्नायू ऊती ह्या स्नायूतंतूंच्या लांबट पेशीपासून बनलेल्या असतात. त्यांचे प्रकार पाहूया. आता स्नायू ऊती ज्या आहेत त्या तीन महत्त्वाचे प्रकार आहेत त्यांचे. पहिली हृदयीय स्नायू, कार्डियाक मसल्स. कार्डियाक मसल्स या हृदयाची हालचाल नियंत्रित करतात. पट्टकी स्नायू हातापायाची हालचाल नियंत्रित करतात, स्ट्रेटेड मसल्स. अपट्टकी स्नायू पापण्यांची उघडझाप, पचनाचा मार्ग, म्हणजे अन्न पुढे पुढे ढकलणे हे नियंत्रित करण्याचं काम करतात. पाहूया आपण विस्तृत रूपात. बघा, पट्टकी स्नायू लांबट दंडगोलाकार असतात आणि त्यांच्यावर गडफिके पट्टे असतात, हाडांना जोडले असल्यामुळे कंकाल स्नायू असंही म्हणतात. आणि त्यांची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते, त्यांना ऐच्छिक आहेत ते. आपले हातपाय हलवतो ना आपण, धावणे, बोलणे, यांच्यामध्ये सगळे स्ट्रेटेड मसल्स असतात ऐच्छिक स्नायूमध्ये. आणि अपट्टकी नॉन स्ट्रेटेड मसल लांबुडके असतात, बघा त्यां टोकाला निमुळते आहेत, त्यांच्यावर गडदफिके पट्टे नाही आहेत, ते हाडांना जोडलेले नसतात आणि त्यांच्या हालचालीवर आपले नियंत्रण नाही. पण अनैच्छिक हालचाली ज्या होतात ना आपल्या शरीरातल्या, अन्नमार्ग, रक्तवाहिन्यांचं किंवा पापण्यांची उघडझाप, पचन मार्गातून अन्न पुढे पुढे ढकलले जाणे, ही सर्व जी आपली अनैच्छिक स्नायूंचं जे कार्य आहे त्या नॉन स्ट्रेटेडने होतं. आणि हृदय स्नायू कार्डियाक मसल्स, हृदयाचे स्नायू, त्यांच्यावर गडफिके पट्टे असतात. हृदय ह्या स्नायूंनी बनलेलं असतं आणि त्यांच्या ह्या स्नायूंच्या हालचालीवर आपलं नियंत्रण नसते, मात्र ह्याचं लयबद्ध पद्धतीने आकुंचन प्रसरण होत असतं. आणि हृदयाचं आकुंचन शिथिलीभवन घडवून आणणे हे कार्डियाक मसल्सचं काम आहे. पुढे पाहूया चेता ऊती. आपल्याला जे चेतना क्षमता जी होते, सजीवांचं जे लक्षण आहे की कोणत्याही घटनेला प्रतिसाद देणे, आपल्याला हाताला गरम चटका लागला की आपण पटकन हात मागे घेतो, हे काम चेता ऊतींचं आहे. ह्या चित्रात बघा, सेन्सरी न्यूरॉन, मोटार न्यूरॉन्स याची आपण माहिती मागील भागातच घेतलेली आहे. सेन्सरी म्हणजे प्रेरक चेतापेशी, मोटार न्यूरॉन म्हणजे संवेदी चेतापेशी. प्रेरक चेतापेशी काय करतात त्या आपल्याला समजा चटका बसला तर त्याची माहिती मेंदूपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतात. आणि हा जो सहयोगी ऊती असते, ही सहयोगी चेता असतो हा इथे, तो पुन्हा मेंदूकडून संदेश आणून आदेशाचं वहन करणाऱ्या मसल्स जे असतात त्यांच्यापर्यंत माहिती घेऊन जातात. तर अशा प्रकारे हे काम चेतापेशींचं आहे. मग आता चेतापेशी कशी आहे ही पहा. एक चेतापेशी ही आहे, एक चेतापेशी झाडाप्रमाणे आकार असतो तिचा. ह्या चेतापेशीमध्ये मध्ये हा केंद्रक आहे चेतापेशीचा, ह्या चित्रातही तुम्हाला दिसतोय पहा केंद्रक, बरोबर. त्यानंतर हे जे फांद्या ज्या फुटलेल्या आहेत, या फांद्यांना म्हणतात वृक्षिका, ह्या चित्रातही तुम्हाला दिसत आहेत बघा. ह्या चेतापेशीमधला मधला जो भाग आहे त्याला म्हणतात सेल बॉडी, पेशी काय. आणि हा जो लांब तंतू असतो त्याला अक्षतंतू असे म्हणतात.
आदेशाचं वहन कसं केलं जातं हे आपण मागील धड्यात पाहिलेलं आहे. सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन हे त्यासाठी काम करत असतात. या ठिकाणी संपर्क बिंदू असतो, इथून आलेलं विद्युत आदेशाचं विद्युतमध्ये रूपांतर होतं आणि हे एका पेशीकडून एका चेताउती पेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे असं वहन होत असतं. आणि असे अनेक चेतातंतू संयोजी ऊतीद्वारे जोडले जाऊन एक चेता तयार होते. 9 मेंदू, मेरुरज्जू, शरीरभर पसरलेले चेतांचे जाळे यापासून काय या सर्व ठिकाणी चेताउती सापडतात. चेताउती व स्नायूती यांच्या कार्यात्मक संयोगामुळे बहुसंख्य प्राण्यांमध्ये चेतनेस प्रतिसाद देण्याची जी क्रिया म्हणजे चेतनाक्षमता हे लक्षण यांच्या कार्यामुळे दिसून येते. पुढे वनस्पती ऊती. वनस्पती ऊती वनस्पतीमध्ये जो पेशींचा समूह ठराविक ठिकाणीच असतो, ज्या ठिकाणी वनस्पतींची वाढ होते त्या ठिकाणीच. मग ह्या चित्रात तुम्हाला दिसतं आहे झाडाचं जे खोड आहे ते कुठे वाढतं, प्रकाशाकडे वाढतं, बरोबर. मग त्या ठिकाणीच तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं की या ठिकाणी विभाजन होत असतं, मी या ठिकाणी विभाजी ऊती असतात. त्याप्रमाणे मुळाची वाढ जमिनीकडे होते पाण्यासाठी, तिथे विभाजी ऊती असतात. तुम्ही एक प्रयोग करून पाहू शकता. एक छोटीशी मुळं असलेला कांदा घ्यायचा, पाण्यामध्ये उभा करायचा आहे आणि तुम्ही त्या मुळांचं निरीक्षण करा त्या कांद्याच्या. हळू तुम्हाला ती मुळं 4-5 दिवसात पाण्यात वाढलेली दिसतील. कशी वाढली? कारण ह्या टोकांकडे ज्या विभाजी ऊती आहेत मुळाच्या टोकांकडे, त्यांची विभाजन होऊन अनेक पेशी निर्माण झाल्या, एकापासून 2, दोनापासून 3, आणि ती मुळं वाढत गेलेली आहेत. वनस्पतीची वाढ ठराविक ठिकाणीच होते आणि ठराविक भागातच असणाऱ्या विभाजी ऊतीमुळेच त्या भागातच वाढ सुरू होते. तर पाहूया आपण या विभाजी ऊती. मेरिस्टेम टिश्यू. मेरिस्टेम टिश्यू ह्या वनस्पतींच्या ठराविक भागातच असतात, त्या भागात त्यांची वाढ सुरू होते. ह्या ऊतींच्या पेशी काय असतं? ठळक केंद्रक असतं, दाट जीवद्रव्य असतं आणि भोवती पातळ पेशीभित्तिका असून दाटीवाटीने त्या रचलेल्या असतात. यांच्यामध्ये रिक्तिका नसतात आणि ह्या पेशी ज्या आहेत किंवा विभाजी ऊतीमध्ये असणाऱ्या पेशींचा समूह अतिशय क्रियाशील असतात, कारण त्यांना पेशींची वाढ करायची असते, बरोबर ना. हे मुख्य लक्षण त्यांचं किंवा मुख्य कार्य त्यांचं आहे. मग आता त्या कोणत्या भागात आहेत विभाजी ऊती? त्यावरून त्यांचे 3 प्रकार पडतात. मेरिस्टेमॅटिक टिश्यूंचे 3 प्रकार पडतात हे पहिल्यामध्ये तुम्हाला दिसतंय. प्ररोह विभाजी ऊती. प्ररोह म्हणजे ॲपिकल मेरिस्टेम. ॲपिकल म्हणजे ज्या ठिकाणी खोडाची वाढ होते, बघा इथे इथे वरचं टोक दाखवलं आहे, खालचं टोक म्हणजे वरती खोडाची वाढ होत असते, बरोबर ना. खोड वरती वाढतं की नाही, पानं येतात, कळी येते, मग छोटी पानं येतात, मग मोठी पानं येतात, मग त्या ठिकाणी त्यांच्या वाढीसाठी आवश्यक विभाजी ऊती असतात. आणि मुळाची वाढ खाली होते तर त्या ठिकाणी ॲपिकल मेरिस्टेम ह्या प्रकारच्या प्ररोह विभाजी ऊती असतात. त्यांचं कार्य काय? मूळ व खोडाची लांबी वाढवणे. मग आंतरीय विभाजी ऊती ह्या कुठे असतात? पानाच्या देठाच्या व फांद्यांच्या तळाशी. हा पान आहे ना, पानाचा देठ, तिथे पानाची वाढ करायची आहे किंवा पानाची हालचाल करायची आहे, बरोबर ना, आणि फांद्यांची वाढ करायची आहे, तर अशा ठिकाणी इंटर कॅलरी मेरिस्टेम आहेत ह्या मधल्या भागामध्ये. कळलं तुम्हाला? त्यांचं काय काम? फांद्यांची वाढ करणे आणि पानं व फुलांची निर्मिती करणे. नवीन नवीन पान फुटतं की नाही, नवीन पान फुटतं त्या ठिकाणी आंतरीय विभाजी ऊती असतात. आणि तिसरा प्रकार पार्श्व विभाजी ऊती. हे मूळ आणि खोडाच्या पार्श्व भागात, खालच्या भागामध्ये, बरोबर ना. खालच्या भागामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणतो ना, मग एखादं खोड टणक आहे, मजबूत आहे, घेरदार आहे, मग त्या खोडाचा घेर वाढवण्यासाठी किंवा मुळाचा घेर वाढवण्यासाठी. मुळं पण किती जाड असतात बघा, काही वनस्पतींचे आपण सहज नाही उपटू शकत, मग त्यांचा घेर वाढवण्यासाठी हे बघा दाखवलं आहे, जाड स्टेम दाखवलं आहे इथे, जाड मूळ दाखवलं आहे इथे. त्यासाठी ज्या ऊती असतात त्या पार्श्वविभाजी ऊती, लॅटरल मेरिस्टेम. मूळ व खोडाचा घेर व रुंदी वाढवणे हे त्यांचं काम आहे. हे बघा या चित्रामध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या प्ररोह वरती, आंतरीय मध्ये आणि खोडाचा घेर वाढवता आहे त्या ठिकाणी पार्श्व विभाजी ऊती या चित्रात तुम्हाला दिसत आहेत. पुढे स्थायी ऊती. तर स्थायी म्हणजे काय? एकदा का बघा विभाजी ऊती तुम्हाला दाखवलं कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत ते, एकदा का त्या ठिकाणी पेशी विभाजनात नवीन पेशी तयार झाल्या आणि त्यांची पूर्ण वाढ झाली की ते विशिष्ट कार्य करायला, आपलं काम करायला सुरुवात करतात. मग त्यांचं विभाजन होत नाही, त्यांची विभाजन क्षमता संपते. अशा प्रकारे ते कायमस्वरूपी पेशी तयार होतात, कळलं ना. आणि कायमस्वरूपी पेशी तयार करण्याच्या क्रियेस विभेदन असे म्हणतात. काय म्हणतात? विभेदन.
आणि ह्या विभेदित पेशीपासून ज्या तयार होतात त्या स्थायी, स्थायी म्हणजे काय, स्थिर, परमनंट होती, बरोबर। मग आता ह्या परमनंट ऊतीमध्ये पण परत दोन प्रकार पडतात। परमनंट ऊतीमध्ये दोन प्रकार आहेत, सरळ स्थायी ऊती जे सिंपल परमनंट टिश्यू आणि जटिल स्थायी ऊती। सरळ स्थायी ऊती कोणत्या, त्यामध्ये तीन प्रकार आहेत, मूल ऊती पॅरेनकायमा, स्थूल ऊती कोलनकायमा आणि दृढ ऊती स्क्लेरनकायमा। पाहूया आपण मूल ऊती, या आंतरपेशीय पोकळ्या, आंतरपेशीय पोकळ्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये असतात, पातळ पेशीभित्तिका, आंतरपेशीय पोकळ्या ज्या असलेल्या जिवंत पेशी आहेत या, मूळ खोड पाने फुले फळे बिया यांच्या सर्वांमध्ये असतात, आणि जे सर्व वाढ होणारे अवयव आहेत त्यामुळे मूल ऊती ज्या आहेत जिवंत पेशी आहेत। कार्य काय त्यांचं, मोकळ्या जागा भरणे, आधार देणे, अन्न साठवणे। त्यांचे उपप्रकार आहेत हरित ऊती म्हणजे प्रकाश संश्लेषण करणाऱ्या पानामध्ये असतात त्या, आणि वायू ऊती ह्या जलीय वनस्पती ज्या आहेत की ज्यांचे खोड आणि पाणी यांच्यामध्ये वायू निर्माण करणारे वायू ऊती, कारण ह्या जलीय वनस्पती उन्हा कमळ अळू पानामध्ये असल्यामुळे जर ते पानामध्ये राहिलं तर कुजणार ना, त्यामुळे त्यांना वरती पानाच्या पृष्ठभागावर आणण्यासाठी ह्यांच्या खोडामध्ये जे हवेचं, हव्याच्या पिशव्या तुम्ही ऐकलं असेल, तर हे हवेच्या पिशव्या म्हणजेच काय, वायू ऊती त्यामध्ये असतात। नंतर मग स्थूल ऊती, ह्या बघा ह्या ह्यांच्या भित्तिका पातळ आहेत, बघितलं ना, मूल ऊतींच्या पातळ पेशीभित्तिका, पण स्थूल ऊतीमध्ये रित्तिका असतात आणि त्यांच्या भित्तिका थोड्या जाड आहेत, पहा आहेत की नाही, जाड आहेत, लांबट असतात, सेल्युलोज आणि पेक्टिनमुळे कोपऱ्यांशी थोड्याशा जाड आहेत, बघा आहे ना कोपऱ्या कोपऱ्याला। तर पानांचे देठ खोड फांद्या यांच्या तळाशी असतात आणि अवयवांना लवचिकता देण्याचं काम करतात। आणि दृढ ऊती तिसरा स्क्लेरनकायमा, यांच्या त्या भित्तिका त्यापेक्षाही जाड आहेत, बघा लिग्निनने बनलेली जाड भित्तिका, दोन्ही टोकाला तंतुमय असतात, तो निमुळत्या तंतुमय आणि मृत पेशी यांच्यामध्ये असतात। खोड व पानांच्या शिरा बियांचं जे कठीण कवच, नारळाचं कवच असतं, बीचं कवच असतं, नारळावरचं कवच माहिती आहे ना आपल्याला, फोडावं लागतं, तर अशा प्रकारे अवयवांना टणकता देण्याचं आणि मजबूती देण्याचं काम ह्या दृढ ऊती करतात। आणि पुढे जटिल ऊती ज्या आहेत वनस्पतीमधल्या, जटिल ऊती म्हणजे काय, अनेक ऊतींनी बनलेल्या, अनेक ऊतींचा समूह, त्यामध्ये दोन प्रकार, जलवाहिनी आणि रसवाहिनी। जलवाहिनी म्हणजे काय, तर वनस्पतींना तुम्हाला माहिती आहे अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना जे पाणी लागतं, पाणी आणि क्षार, ते कुठे नेले जातात, मुळांकडून वरच्या दिशेने नेले जातात, बरोबर ना, खोडांपासून, खोडामध्ये त्या वाहिन्या, बघा हे आहे खोड, खोडामध्ये अशा ब्रिजसारख्या ह्या वाहिन्या असतात आणि ह्या वाहिन्या तिथून क्षार आणि पाणी वरच्या दिशेला पोचवतात, पहा बरोबर ना। मग जलवाहिनींचं काम काय, पाण्याचं वहन करणे वरच्या दिशेला, आणि फ्लोएमचं काम काय आहे, फ्लोएम म्हणजे रसवाहिनी, रसवाहिनी काय करतं, रस म्हणजेच कळतं ना, वनस्पतीने तयार केलेलं अन्न जे आहे ते सगळीकडे पोचवण्याचं काम, सगळीकडे म्हणजे कुठे, झाडाला तर दिलंच पाहिजे फळ फुल वगैरे, शिवाय मुळांच्या वाढीसाठी पण दिलं पाहिजे ना। त्यामुळे बघा इथे तुम्हाला फ्लोएम दिसतं, फ्लोएमचं बाण खालच्या बाजूने, म्हणजे फ्लोएमना काम दोन्ही दृष्टीने करावं लागतं, वरच्या बाजूला पण, वरील सर्व झाडाला पण आणि खाली मुळांपर्यंतसुद्धा। आणि जलवाहिनी हे बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे, बघा जलवाहिनी म्हणजे झायलम, तिचा मार्ग वरच्याच दिशेने असणार, कळलं की नाही, पाणी वरच्याच दिशेने जातं, परंतु फ्लोएमचं काम बघा, शुगर म्हणजे रस, अन्न रस तयार केला ह्या पानांनी, पानातील पेशींनी, आणि शुगर बघा रूट सेल्स मुळांकडे पण येत आहे, पा आहे ना शुगर, कारण मुळांच्या वाढीसाठीसुद्धा आवश्यक आहे आणि वरच्या खोड्याच्या वाढीसाठीसुद्धा आवश्यक आहे। त्या फ्लोएमचं काम दोन मार्गी असतं, पण झायलेमचं काम मात्र एकच मार्ग, वरच्या दिशेनेच। पाहूया आपण त्यांच्यामध्ये असणारे, कारण जटिल असल्यामुळे अनेक ऊती समूहाने बनल्या आहेत ना त्या, मग कोणते समूह आहेत पाहूया। जलवाहिनीमध्ये आहेत वाहिनिका आणि संवहिनी पूल, पूल म्हणजे एक प्रकारे ब्रिज पाणीवर घेऊन जाणारा, बरोबर। आणि जाड भिंतींच्या मृत पेशीपासून बनलेले असतात वाहिनिका, वाहिन्या व तंतू या मृत असतात, परंतु जलवाहिनी मूल ऊती ज्या आहेत त्या पाणीवरती घेऊन जाणाऱ्या पाणी क्षार जिवंत असतात आणि एकमेकांना जोडणाऱ्या नळ्यांसारखी रचना असते आणि पाणी व खनिजांचे वहन खालून वरच्या दिशेनेच करतात। सांगितलं तुम्हाला मी झायलमचं काम कसं आहे, खालून वरच्या दिशेनेच आहे। आणि रसवाहिनीमध्ये बघा काय काय आहे, रसवाहिनीमध्ये चाळण नलिका, सहपेशी ह्या जिवंत पेशी आहेत, का कारण अन्न तयार केलेलं अन्न वाहून नेण्याचं काम आहे ना त्यांचं, त्यामुळे त्यांच्यातल्या पेशी ह्या जिवंत पेशी आहेत। चाळण नलिका, सहपेशी, रसवाहिनी, मूल ऊती ह्या जिवंत आहेत
रसवाईन तंतू जे आहेत त्यांचे तंतू जे असतील ते मात्र मृत आहे. ह्या पण एकमेकांना जोडलेल्या नळ्या असतात, त्या काय करतात पानांकडून शर्करा व अमिनो आम्लाचे वहन, बघा हे महत्त्वाचं आहे, वरच्या व खालच्या दोन्ही दिशेने वहन करतात. ह्या चित्रात तुम्हाला हे हलतं चित्र बघा त्यात दिसेल, झायलम एकाच दिशेने नेत आहे बघा पाणी, नाही का झायलम, परंतु फ्लोएम बघा इथेसुद्धा आणि खालीसुद्धा. खाली म्हणजे मुळाकडे, मुळापासून या कुडापर्यंत सर्वांना अन्न पुरवठा करण्याचं काम करतात. म्हणानो जलवाहिनी रसवाहिनी एकत्र असतात, जोडीने काम करतात, लक्षात ठेवा. या चित्रात बघा हे का वनस्पतीच्या खोडाचा आडवा काप आहे, बघा इथे एक रोप दाखवलं आहे त्याचा आडवा काप घेतलेला आहे, आणि इथे छोटंसं जो भाग आहे त्याचा मोठा करून दाखवला आहे. ह्या हिरव्या दाखवल्या आहेत ना या सगळ्या जलवाहिनी आहेत, म्हणजे यांच्यातनं पाणी वर चढतं, आणि चॉकलेटही दाखवल्या तर रसवाहिनी आहेत, म्हणजे त्या अन्न वरच्या दिशेने व खालच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करतात. म्हणजे जलवाहिनी आणि रसवाहिनी या एकत्रितपणे काम करत असतात. रसवाहिनी म्हणजे फ्लोएमचं काम दोन दिशांनी असतं, वरच्या दिशेने व खालच्या दिशेनेही, पण झायलमचं काम हे एकाच दिशेने असतं. अशा प्रकारे ह्या भागात आपण काय काय पाहिलं, ऊती म्हणजे काय, पेशींचा समूह, विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशींचा समूह म्हणजे ऊती. नंतर आपण प्राणी ऊती आणि त्यांचे प्रकार पाहिले वेगवेगळे, अभिसर ऊती, संयोज ऊती, स्नायू ऊती, चेता ऊती, आणि त्यानंतर वनस्पती ऊतींचे प्रकार पाहिले. अशा प्रकारे ह्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि हो बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.